टॉपिकचं नाव आहे टॅप. या टॉपिकमध्ये जे इंटरनल थ्रेडिंग असतं ते इंटरनल थ्रेडिंग करण्याकरता जे ॲप्स किंवा टॅपिंग टूल उपयोगात आणतात ते या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. तर टॅप काय असतं? तर टॅप हे एक कटिंग टूल आहे. तर सिलेंडरकर आकाराच्या होलमध्ये आटे किंवा थ्रेड पाडण्याकरता टॅपचा उपयोग केला जातो. टॅपच्या साह्याने इंटरनल व्ही टाईपचे थ्रेड असतात ते पाडले जातात. टॅपच्या साह्याने होलमध्ये आटे पाडण्याची क्रिया जी असते तिला आपण काय म्हणतो? तर टॅपिंग असं म्हणतो. टॅप हाताच्या साह्याने त्याचबरोबर मशीनच्या साह्याने देखील टॅपिंग करतात. जर हाताच्या साह्याने जे टॅप्स उपयोगात आणतात त्यांना हँड टॅपिंग म्हणतात, आणि जे टॅप्स हे मशीनच्या साह्याने पाडले जातात त्यांना मशीन टॅप्स हे म्हणतात. तर जॉबवर इंटरनल थ्रेडिंग करण्याकरता जे टॅप्स टॅप रेंज मध्ये पकडून हाताने जे टॅप्स पाडले जातात, म्हणजे टॅप्स पकडण्याकरता टॅप रेंजेस वापरतात, त्या टॅप्सना आपण काय म्हणतो? हँड टॅप्स असे म्हणतो. आणि हे जे टॅप्स असतात ते नेहमी सेट्समध्ये मिळतात. तर आणि मटेरियल काय असतं टॅपसाठीचं मटेरियल? हाय कार्बन स्टील म्हणजेच HCS आणि हाय स्पीड स्टील म्हणजेच HSS या दोन मटेरियलपासून हे टॅप्स बनवले जातात. टॅप्स बनवताना या त्यावरती हार्डनिंग त्याचबरोबर टेम्परिंग या क्रिया केल्या जातात. म्हणजे त्यामुळं काय होतं, जे मटेरियल असतं ते हार्ड बनतं आणि टॅपिंग करताना किंवा थ्रेडिंग करताना ते त्या टॅप्सची झीज होत नाही, त्याकरता ही हार्डनिंग किंवा टेम्परिंगची प्रोसेस त्यावरती केली जाते. त्यानंतर टॅपचे बॉडी पार्ट्स पाहूया. आता जे फ्लूट्स असतात त्यावरती थ्रेड पाडलेले असतात. जे टॅपचे फ्लूट्स असतात त्याच्यावरती थ्रेड्स पाडले जातात. आता टॅपचे हँड टॅपचे आपण काही पार्ट बघूया. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे बॉडी. तर टॅपच्या ज्या भागावर थ्रेड्स आणि फ्लूट पाडलेले असते त्या भागास आपण काय म्हणतो? तर बॉडी असं म्हणतो. आता तुम्हाला इथं दिसते बघा, ही आहे, ही काय आहे? ही बॉडी आहे. तर टॅपचा पहिला पार्ट म्हणजे बॉडी. तर टॅपच्या ज्या भागावरती थ्रेड्स किंवा फ्लूट पाडलेले असतात, इथं तुम्हाला दिसते थ्रेड्स आणि फ्लूट्स पाडलेले असतात, त्याला काय म्हणतो? आपण बॉडी असं म्हणतो. थ्रेड्स जे असतात त्याचं सुपर फिनिशिंग असतं, म्हणजे अचूक फिनिशिंग केलेलं असतं. त्यानंतर दुसरा पार्ट काय आहे? तर शँक, बॉडीच्या वरच्या भागाला, ही जी बॉडी आहे त्याच्या वरच्या भागाला, हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय याला काय म्हणतो? आपण शँक असं म्हणतो. आणि ह्या शँकची ही काय असते? तर ही शँक लेंथ झाली, म्हणजे शँकची लांबी झाली. ही जी शँक असते त्या शँकवरती टॅपची स्टँडर्ड साईज किंवा थ्रेड स्टँडर्ड असतं ते दिलेलं असतं. ते BSW BA किंवा मेट्रिक स्टँडर्डमध्ये दिलेलं असतं. त्यानंतर टॅप ड्रिल साईजची जी माहिती असते ती देखील दिलेली असते. काही टॅपवरती थ्रेडचा पिच, जो काही पिच असतो थ्रेडचा, तो देखील दिलेला असतो. तर काही टॅप्समध्ये शँकवरती मार्किंग केलेली असते, त्यामुळे जो टॅप आहे त्याचा जो टेपर आहे तो फर्स्ट टॅप आहे, सेकंड टॅप आहे, किंवा थर्ड टॅप आहे, किंवा प्लग टॅप आहे, हे आपल्याला त्यावरती कळतं. त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे टँक. टॅप रेंज बसवण्यासाठी हे जे असतो त्याला टॅप रेंज बसवण्यासाठी जो चौकोनाकृती किंवा स्क्वेअर टाईपचा जो टोक असतं त्याला आपण टँक किंवा स्क्वेअर शँक असं म्हणतो. आता तुम्हाला इथं दिसतंय हा आहे तो टँक किंवा स्क्वेअर शँक असं म्हणतात. त्यानंतर फ्लूट, जे टॅपच्या बॉडीवर लांबीच्या दिशेत किंवा पिळाकार जे गाळे पडलेले असतात किंवा ग्रू पडलेले असतात त्यांना फ्लूट असे म्हणतात. तर हे तुम्हाला दिसत आहेत ते हे फ्लूट्स आहेत. तर फ्लूटमुळे काय होतं? तर कटिंग एजेस तयार होतात आणि कट झालेले जे मटेरियल असतं थ्रेडिंग करत असताना ते या फ्लूट्समधून बाहेर निघतं. त्याचबरोबर जे काय आपण लुब्रिकंट वापरतो, ठीक आहे, ते लुब्रिकंट देखील या गाळ्यामधून किंवा फ्लूट्समधून बाहेर येतं. ठीक आहे, इथंही ही दिसते, ही तुम्हाला काय आहे? हा गाळा आहे, याला काय म्हणतो आपण? फ्लूट असं म्हणतो. त्यानंतर लँड, तर बॉडीवर दोन फ्लूटच्या मध्ये जो रुंद भाग असतो, इथं तुम्हाला दिसतंय दोन फ्लूटच्या मध्ये जो रुंद भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? लँड असे म्हणतो. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे हील. थ्रेडच्या कटिंग एजच्या मागील जी बाजू असते त्या टोकास आपण काय म्हणतो? हील असे म्हणतो. हा थोडा भाग काय असतो? तर झुकलेला असतो. त्यानंतर काय आहे? तर टेपर लीड, इथं तुम्हाला दिसतंय याला काय आपण म्हणतो? टेपर लीड. टॅपच्या टोकाकडील पॉइंटचा जो भाग असतो तो टेपर साईड असतो किंवा चॅम्परिंग केलेला असतो. इथं तुम्हाला दिसतंय हा थोडासा निमुळता किंवा चॅम्पर केलेला असतो, तर त्याला काय म्हणतो आपण? टेपर लीड म्हणतो. या टेपर लीडमुळे काय होतं? तर जो आपला टॅप असतो तो होलमध्ये व्यवस्थितरित्या बसतो. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे
पॉइंट, तर टॅबच्या टोकाला जो टोकाचं जे फेस असतं त्याला जो पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट असे म्हणतो.